विद्यार्थी मित्रांनो, आपण लोकशाही या प्रकरणामध्ये लोकशाहीचा अर्थ, लोकशाहीची व्याप्ती, लोकशाही उदयास येण्याची कारण, त्याचबरोबर लोकशाहीची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण लोकशाहीच्या प्रकारांबाबत माहिती करून घेऊया. लोकशाहीचे प्रामुख्याने दोन प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे आहे प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष लोकशाही. आता प्रत्यक्ष लोकशाही म्हणजेच डायरेक्ट डेमोक्रेसी याविषयी आपण माहिती पाहूया. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? तर जे निर्णय आहेत त्या निर्णयांमध्ये किंवा सत्तेचे जे काही आपल्याला नियम बनवायचे आहेत ते नियम असतील, कायदे असतील, यामध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असणे याला प्रत्यक्ष लोकशाही असं म्हणायचं. निर्णयांमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग म्हणजेच प्रत्यक्ष लोकशाही. पूर्वीच्या काळी ग्रीक, रोमन ही जी साम्राज्य होती या साम्राज्यांमध्ये जी छोटी छोटी शहरं होती ती आकाराने लहान होती, लोकसंख्येने लहान होती, त्यामध्ये प्रत्यक्ष लोक आपल्या निर्णयांमध्ये सहभाग घ्यायचे, त्यावेळी खरी प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोक सार्वभौम असतात, म्हणजेच ते निर्णयामध्ये स्वतः सहभागी असतात. ग्रीकमधील अथेन्स या शहरामध्ये प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती, कारण ते शहर अत्यंत छोटं आणि लोकसंख्येने लहान होतं. ग्रीक साम्राज्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती आणि ती यशस्वी देखील झालेली आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्येची प्रचंड झालेली वाढ, शहर विस्तारित झालेली आहे, त्याचबरोबर सार्वजनिक प्रश्नांचे स्वरूप देखील बदललेले आहे, यामुळे प्रत्यक्ष निर्णयांमध्ये लोकांनी सहभागी होणं आणि निर्णय घेणं या गोष्टी जटिल बनलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष लोकशाहीला काही बाधा निर्माण झालेल्या आहेत.